तो सर्वात पहिले पॉवर ट्रॅकर प्लग इन करायचं आहे आणि स्विच ऑन करायचं आहे. स्विच ऑन केल्यानंतर इथे आपल्याला ग्रीन लाईट चालू होऊन जाईल आणि ही एक परत एक मेन स्विच आहे, ठीक आहे. याने तुमचा पूर्ण प्रोजेक्ट ऑन होऊन जाईल, राईट. सो अशा प्रकारे पूर्ण प्रोजेक्ट ऑन होऊन जाईल. त्याच्यानंतर डिस्प्लेवर आपल्या पहिले प्रोजेक्टचं नाव लिहून येईल, त्याच्यानंतर RYB म्हणजे जे ट्रान्समिशन लाईन आपण ती पकडलेले आहेत त्याचे डिस्प्लेवर डिस्प्ले होणार, ठीक आहे. लाईक RYB आता फॉल्ट आपण क्रिएट केलेले नाही आहे, ठीक आहे. सो पूर्ण सेक्शनमध्ये आपण एकदा बघून घेऊया. हा एक आपला डेव्हलपमेंट बोर्ड आहे. डेव्हलपमेंट बोर्डमध्ये 3 सेक्शन्स आहेत, एक ऑर्डिनो, एलसीडी डिस्प्ले, पॉवर सप्लाय युनिट. हे आपले मेन कंट्रोल स्विचेस आहेत, जे 3 आपण ट्रान्समिशन लाईन्स इथे अटॅच केलेले आहेत. हे आपले 3 रिले बोर्ड्स आहेत, ठीक आहे. 3 रिले बोर्ड आहेत फॉर 3 ट्रान्समिशन लाईनसाठी. आणि हा आहे आपला पॉवर सप्लाय युनिट, ठीक आहे. सो पॉवर सप्लाय युनिट ट्रान्सफॉर्मर विथ रेक्टिफायर, ठीक आहे. असा आपला पूर्ण पॉवर सप्लाय युनिट आहे. तर सर्वात पहिले आपण काय करूया, जेव्हा पण आपल्याला लाईनमध्ये ट्रान्समिशन फॉल्ट दाखवायचं असेल तर ते आपण ऑन करून घ्यायचं. तर ते इथे डिटेक्ट होणार रिले बोर्डला आणि ते डिस्प्लेवर पण ते शो होणार, ठीक आहे. आता जसं मी एखाद्या स्विचला मी ऑन करतो तर रिले बोर्ड डिटेक्ट केलं आहे आणि इथे जो पण आपण दाखवलेला आहे त्या लाईनमध्ये फॉल्ट क्रिएट झाला आहे, ठीक आहे. आणि इथे बझर जो आहे बज करायला लागेल, ठीक आहे. हा बझर आहे. आता मी हा बंद करतो, आता नॉर्मल कंडिशन आली. परत अगर दुसऱ्या ठिकाणी मी फॉल्ट दाखवला तर त्याच प्रकारचं फॉल्ट तिथे लिहून येईल, इथलेला बझर पाहिजे नॉर्मल. तर अशा प्रकारे ट्रान्समिशन लाईन फॉल्ट डिटेक्शन सिस्टम हा वर्क होईल.